परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित केलेल्या बालकला क्रीडा महोत्सव व ज्ञानिनी होणार या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळवणाऱ्या वैभववाडीतील विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सभापती लक्ष्मण राव राणे यांनी शाबासकी चिथा पाठीवर मारली. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवात वैभववाडी तालुक्याने या वर्षीची चॅम्पियनशिप मिळवली आहे. या विद्यार्थी व शिक्षकांचा वैभववाडी सभापती लक्ष्मण राव राणे यांनी सत्कार केला. या क्रीडा महोत्सवात वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं. कबड्डी मोठा गट मुले मुली, खो खो मोठा गट मुली मुलगे यांनी विजेतेपद मिळवले. लांब उडी लहान गट प्राची तळेकर प्रथम, मोठा गट प्रणाली गुरव, अनिकेत करवंजे, रवींद्र चव्हाण यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. प्रवीण गीते व रामचंद्र बोडेकर यांनी उंच उडी व लांब उडी मध्ये द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सभापती राव राणे यांनी कौतुक केले. तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या शिक्षकांचाही सत्कारही केला. आपण नेहमी तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन राव राणे यांनी दिलं. यावेळी महिला बाल कल्याण माजी सभापती स्नेहलता चोरगे, गट विकास अधिकारी श्रीराम शिरसाट, गट शिक्षणाधिकारी मारुती फिटे आदी उपस्थित होते.